बिग बॉस मधली आपली लाडकी अमृता देशमुख आता रात्री साडेबारा वाजता आपल्याला कुछ तो गडबड हे करताना दिसणार आहे हाय मी आधी शेबी फिल्मी खबरी चॅनल मनापासून स्वागत आहे येस तुम्ही अगदी बरोबर ऐकलात की अमृता देशमुख आता रात्री साडेबारा वाजता कुछ तो गडबड हे असं काहीतरी करणार आहे आता जेव्हापासून बिग बॉस संपलाय आपण सगळेजण फॉलो करतोय की हे सगळे लागडके कलाकार आपले काय करतायत काय नाही करतायत प्रसाद जवादे असेल किंवा आपला हा असेल कोण आपला विनर कोण रे अक्षय केळकर असेल किंवा तेजस्विनी असेल किंवा अमृता देशमुख असेल जेते थे थे थे, आप अपले रूटीन में दे हे सगळे जण जेथे जिथे आपापल्या रुटीन मध्ये लागले अक्षय अजून हे सगळीकडे इंटरव्ह्यू देतोय प्रसाद त्याच्या मित्रांच्या घाटी भेटी येतोय तर अमृता देशमुखनी मात्र सगळ्यात पहिल्यांदा कामाला सुरुवात केलेली आहे येस अमृता देशमुख आता लवकरच कुछ तो गडबड गडबडे नावाचं एक जे नाटक आहे हे करणारे आणि ह्या नाटकाची खासियत अशी आहे की या नाटकाचे प्रयोग दिवसाभरामध्ये नाही होणार आहेत तर रात्री साडेबारा वाजता तुम्ही अगदी बरोबर ऐकलं रात्री साडेबारा वाजता या नाटकाचा प्रयोग असणार आहे नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तिने सांगितलंय की पुण्याचं जे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे इथे रात्री साडेबारा वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे आणि याच्यामध्ये एक छान गोष्ट अशी आहे की हे नाटक फक्त अमृता देशमुख एकटी करणार नाहीये तर ऑडियन्स मधल्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे yes, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं की ऑडियन्स मधल्या लोकांना बरोबर घेऊन अमृता देशमुख रात्री वाजता कुछ तो गडबड आहे हे सगळं प्रकरण करणारे आणि मला तर असं वाटत की खूप चांगला आणि वेगळा काहीतरी हा प्रयत्न आहे आणि अमृताला ह्याच्यामध्ये यश मिळावं म्हणून तिला ऑल द व्हेरी बेस्ट म्हणूयात आणि तुम्हाला अमृताच्या या प्रयोगाबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेलच नसेल केलं तर आत्ता करून टाका बाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये